नमस्कार मित्रांनो मी ऋषिकर मित्रांनो नीटचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत त्याचा ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे डॉक्युमेंट्स कॉम्प्रेस करायचे कशा पद्धतीने अपलोड करायचे कोड कोणत्या पद्धतीने निवडायचा पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही जॉईन व्हा जॉईन झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो या ठिकाणी वरती बघा राष्ट्रीय पात्र सहप्रवेश नीट यू जी दोन हजार तेवीस लिए आवेदन आमंत्रित करण्याचे संबंधित अशा प्रकारे एक तुम्हाला डाउनलोड करायचं ऑप्शन यावं ती डाउनलोड करून घ्यायचा आणि हे व्यवस्थित इंस्ट्रक्शन तुम्हाला वाचून घ्यायच्यात आता इन्स्ट्रक्शनमध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता राष्ट्रीय पात्रता परीक्षा या ठिकाणी बघू शकता तुमचं सहा मार्चपासून ते सहा एप्रिलपर्यंत एक महिना यावा फॉर्म चालणार आहे त्या ठिकाणी पेमेंट तुम्हाला दिलं आहे सामान्य समजा जनरल कॅटेगरीमधून सतराशे असेल तुम्हाला जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी यामधून असाल त्यासाठी दिलं आहे अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट वगैरे दिलंय ते एकदा वाचून घ्यायचं आहे आणि परत होमपेजवर येऊन नीट रजिस्ट्रेशन दोन हजार तेवीस यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे अशा प्रकारे तुमच्यासमोर डॅशबोर्ड येईल आता आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करायची या ठिकाणी बघा डाव्या कोपऱ्यामध्ये खाली या ठिकाणी नी। न्यू रजिस्ट्रेशन म्हणून ऑरेंज कलरमध्ये दिसतंय तुम्हाला या ठिकाणी नी। न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा अशा प्रकारे तुमच्यासमोर न्यू पेज ओपन होईल यामध्ये बेसिक तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे दिले आहेत डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिनवरती बुलेटिनसुद्धा एकदा बघून घेऊ शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित वाचायची बघून घ्यायची पेमेंट वगैरे बघायचे किती आहे तुम्हाला कास्टमधून एस सी एस टीमधून अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिली आहे आता इथे रिसेंटली फोटोग्राफ संबंधित तुम्हाला काही इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन दिले आहेत बघा दहा ते वीस के बी दरम्यान तुमचा फोटो असावा सिग्नेचर तुमची चार ते तीस केबी दरम्यान असावी पोस्टकार्ड फोटो तुमचा या ठिकाणी दिला आहे तोसुद्धा तुमचा या ठिकाणी दहा ते दोनशे बीमध्ये असावा अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे आणि तुमचा जो प्रूफ ऑफ ॲड्रेस तुम्ही जाणार आहे तो तुमचा इथं पन्नास ते तीनशे केबी दरम्यान अशा प्रकारे तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन वगैरे दिले आहेत इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या नंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे आय हॅव डाउनलोड द इन्फॉर्मेशनवरती क्लिक करून क्लिक हेअर टू प्रोसीडवरती क्लिक करायचं बघा आता अभ्यर्थिका नाम कॅन्डिडेट्सचा नेम शिक न, नेम आहे त्या ठिकाणी तुमचं तुम्हाला जसं तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नाव असेल त्याच पद्धतीने नाव टाकायचं नंतर तुमच्या फादरचं नाव नंतर तुमच्या आईचं नाव अशा प्रकारे नंतर डेट ऑफ बर्थ तुमची तारीख महिना वर्ष या फॉर्मॅटमध्ये टाकून द्यायचं नंतर तुमचं लिंग या ठिकाणी मेल फिमेल जे काय असेल ते निवडायचं आहे तुमची राष्ट्रीयता या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करायची नंतर पहिचान के आयडेंटिटी टाईप तुम्ही या ठिकाणी सुद्धा देऊ शकता तुम्हाला जे द्यायचं असेल ते आयडेंटिटी टाईप या ठिकाणी तुम्ही देऊ शकता मग तुम्ही त्या ठिकाणी इलेक्शन कार्ड पासपोर्ट राशन कार्ड अशा प्रकारे काही देऊ शकता तर मी त्या इलेक्शन कार्ड देतो बघा इलेक्शन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला त्याचा इलेक्शनचा कार्ड नंबर या ठिकाणी पिक नंबर टाका म्हणतील तर तुमच्या इलेक्शनच्या कार्डचा जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आता तुमचा राहत असलेला म्हणजेच करस्पॉन्ड ॲड्रेस टाकायचा आहे सध्या कुठं राहत असाल पत्ता तिथेला गाव तालुका वगैरे व्यवस्थित द्यायचा आहे तुमची इंड कंट्री सिलेक्ट करायची तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य या ठिकाणी निवडून घ्यायचं व्यवस्थित नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर खाली तुम्हाला दिसतं या ठिकाणी तुमचा पिनकोड टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर खाली परत तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे नंतर परत तुमचा खाली ईमेल आय डी टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती टाकायची नंतर तुमचा जर वरील पत्ताच परमनंट पत्ता असेल म्हणजेच वरील टाकलेला पत्ता हाच जर तुमचा कायम पत्ता असला सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेसवरती क्लिक करायचा वरील पत्ता तशाला तसा तुमचा खाली ॲटोमॅटिकली कॉपी होऊन जाईल अशा प्रकारे तो ऑप्शन इथून निघून जाईल बघा अशा प्रकारे तुम्ही टिक केल्यानंतर तो ऑप्शन या ठिकाणी निघून गेला आहे आता तुम्हाला या ठिकाणी बघा पासवर्ड क्रिएट करायचा आहे एक पासवर्ड परत तोच पासवर्ड टाकायचा आहे नंतर सुरक्षा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सेक्युरिटी क्वेश्चन तुम्ही कोणताही स्कूलनेम पीटनेम बुक नेम फेवरेट बुक नेम अशा प्रकारे काही सर्च करू शकता या ठिकाणी सिलेक्ट नंतर त्याचं नाव टाकायचं आहे हा सेक्युरिटी पिन टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन आल्यात की या नंतर तुम्ही त्यामध्ये बदल वगैरे करू शकत नाही व्यवस्थित तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची परत इन्फॉर्मेशन दाखवतील एकदा व्यवस्थित बघून घ्यायची नंतर खाली बघा या ठिकाणी आता तुमच्या नावात काही चुका आहे का वगैरे सर्व तुम्हाला आता टिक करून घ्यायचं नावात चूक असाल तर तुम्ही परत दुरुस्त करा तुम्ही वडिलांचं नाव पहा आईचं नाव पहा तुमचं डेट ऑफ बर्थ बघा जेंडर बघा ॲड्रेस बघा मोबाईल नंबर बघा ईमेल आय डी बघा अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन बघून घेतल्यानंतर खाली आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि सबमिट अँड सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे यावरती यस करायचं आहे यस केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल तुमच्या मोबाईलवरती एक तुम्हाला ओ टी पी पाठवलेला जाईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आता तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालंय तुमचं युजर आयडी या ठिकाणी आलेला आहे हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कुठेतरी कॉपी करून ठेवायचं आहे आणि कम्प्लीट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आता स्टेप बाय स्टेप आपल्याला फॉर्म कम्प्लीट करायचं आहे प्रोसिडवरती क्लिक करा नंतर बघा बार या स्टेट युटी फॉर्म वीआर द ट्वेल्थ इक्वेलंट पास तुमचं बारावी कोणत्या राज्यातून झाली आहे ते राज्य या ठिकाणी निवडायचं आहे तुमची कॅटेगरी खाली या ठिकाणी निवडायची जनरल एस सी एस टी ओबीसी जी कोणती तुमची कॅटेगरी असेल ती निवडा खाली बघा इफ यू आर अ डब्ल्यू डी कॅन्डिडेट डिसएबिलिटी जर तुम्ही अपंग असाल किंवा डब्ल्यू डीमध्ये असाल तर तुम्ही यस करायचं आहे आणि खाली बघा कोणत्या टाईपमध्ये तुम्ही या ठिकाणी अपंग आहेत बघा टाईप ऑफ डिसेबिलिटी या ठिकाणी ते निवडायचं आहे अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आणि नसेल तुम्ही या ठिकाणी अपंग तरी ते नो करून द्या नो केल्यानंतर खाली बघा आता तुम्हाला परत येईल आर यू डायबिटीस जर तुम्हाला डायबिटीज असेल तर या ठिकाणी यस करायचं आहे नसेल तर नो करून टाकायचं आहे बघा प्लेस ऑफ रेसिडेन्स तुम्ही ग्रामीण भागात राहत आहे की शहरी भागात राहत आहे ग्रामीण भागात राहत असेल तर रुरल निवडा शहरी भागात असेल तर अर्बन निवडा ॲन्युअल फॅमिली इन्कम तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अप टू एक लाख दोन लाख काय जे असेल ते या दरम्यान तुमचं फॅमिलीचं इन्कम टाकायचं आहे नंतर बघा बिलॉग्स टू मायनॉरिटी कम्युनिटी जर तुम्ही अल्पसंख्याक असेल तर यस करा नसेल तर नो करायचं आहे बघा कंट्री ऑफ रेसिडेन्स या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करायची नंतर बघा खाली दिलं आहे तुम्हाला डू यू इनिशिएटिव्ह टू वेअर द कस्टमरी ड्रेस कंपनी टू ड्रेस कोड जर तुम्हाला तुमचा ड्रेस को चेंज करायचा असेल म्हणजे पोशाख चेंज करायचा असेल तर यस कराल नसेल तर नो नोकरायचं तर नो केलायचं आहे मी नो करतो बघा तयारी का तारीख या ठिकाणी बघू शकता तुम्ही सेल्फ स्टडी करताय की ऑनलाईन क्लास करसफॉन क्लास अशा प्रकारे हे स्वतः सेल्फ स्टडी करताय तर मी सेल्फ स्टडीवरती सिलेक्ट से करतो आहे आज सेक्युरिटी पिन टाकायचा आणि सेव आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रकारे बघा सेव आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी सेव्ह केल्या जाईल सेव केलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे आर यू शुअर विचारते तुम्हाला तर यस करायचं आहे शुअर आहे आम्ही अशाप्रकारे यस केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे बघा अशाप्रकारे येईल डू यू आधार नंबर तर या ठिकाणी आधार नंबर असला तर यस करायचा नसेल तर नोही करू शकता तर सर्वांकडे आहेच म्हणून मी यस करतो ओकेवरती क्लिक करायचं बघा या ठिकाणी आता तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगितली आय व्हर्च्युअल द ॲग्री टू माय आधार नंबर तुम्ही आमच्यासोबत आधार नंबर शेअर करायला ॲग्री आहात कर की द एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे तुमचं ई व्हेरिफिकेशन होईल आधार नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आधार वे नंबर टाकल्यानंतर बघा या ठिकाणी खाली एक डिक्लेरेशन दिलं आहे तुम्हाला खाली इथं घोषणापत्र बघा या ठिकाणी ते तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द अंडरस्टूड द असं तुम्हाला तिथे टिक करायचं आहे आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट आणि नेक्स्ट ऑप्शनवरती ने या ठिकाणी क्लिक करायचं आहे डिक्लेरेशन वगैरे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही सबमिट आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी विचारतील की समोरचा या ठिकाणी बघा ना प्रश्न के माध्यम क्वेश्चन पेपर मीडियम तुम्हाला इंग्लिश मराठी जे काय असेल तर मी इंग्लिश सिलेक्ट करतो आहे नंतर आता एक्झाम सिटी कोणती घ्यायची तुम्हाला या ठिकाणी ते निवडायचं आता स्टेट निवडून घ्या तर कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची तर मी महाराष्ट्र राज्य निवडतो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला द्यायची समोर जिल्हा या ठिकाणी फॉर एक्झाम्पलसाठी मी बुलढाणे निवडतो नंतर बघा सेकंड परत तुम्हाला स्टेट निवडायचे सेकंड स्टेट निवडल्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला सेकंड जिल्हा सुद्धा या ठिकाणी एक निवडून घ्यायचा आहे निवडल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मिनिमम दोन सेंटर या ठिकाणी कन्फर्म तुम्हाला निवडायचेच अशा प्रकारे मी हे दोन्ही पण सेंटर या ठिकाणी निवडून घेतो निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा आता पॅरेंट ऑक्युपेशन तुमच्या वडिलांचं शिक्षण वगैरे का सॉरी व्यवसाय काय घेत तो व्यवसाय टाकायचा आहे बिजनेस ॲग्रिकल्चर जो काय असेल तर तो टाकून घ्यायचा आहे परत फादर क्वालिफिकेशन तुमच्या वडिलांचं शिक्षण या ठिकाणी टाकायचं आहे काय शिक्षण वगैरे झालं असेल ते शिक्षण या ठिकाणी तुम्हाला लिटरे आ, इन लिटरेज काय डिक्लेअर डॉक्टरेट पोस्ट ग्रॅज्युएट काय जे असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता तरी ते निरीक्षर मी सिलेक्ट करतो नंतर पगार परत बघा या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर, गार्डियन मेली काई नंतर आ, 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 मदर गार्डियन ऑक्युपेशन तुमच्या आईचा व्यवसाय विचारला या ठिकाणी ॲग्रिकल्चर बिझनेस मेलीकड काय जे काय असेल अदर वगैरे तो सिलेक्ट करायचा तर या ठिकाणी मी ॲग्रिकल्चर निवडून घेतो नंतर खाली बघा तुम्हाला परत एक क्वेश्चन आहे की मदर गार्डियन क्वालिफिकेशन तुमच्या आईचं क्वालिफिकेशन निवडायचं तरी इथं मी निरीक्षण निवडतो परत तुम्हाला एक सिक्युरिटी पिन दिला असेल हा सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकायचा आहे सिक्युरिटी पिन प्रत्येक तुम्हाल तुम्हा वेळी तुम्हाला वेगवेगळा येऊ शकतो तो टाकून द्यायचा आणि सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा आर यू शुअर अशा प्रकारे येईल तर यस करायचं आहे यस केल्यानंतर तुमचा डाटा या ठिकाणी आता सेव्ह होणार आहे सेव्ह झाल्यानंतर आता क्वालिफिकेशन डिटेल्स द्यायचं तुम्हाला टेनच्या तर उत्तीर्ण की स्थिती या ठिकाणी पास करायचं आहे नंतर बघा उत्तीर्ण वर्ष तुमचं कोणत्या वर्षी तुम्ही दहावी झालेली ते वर्ष पासिंग घे या ठिकाणी तुमच्या दहावीचं निवडून घ्यायचं आहे क्वालिफाईंग एक्झाम या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं टेन्थ और इक्वेलंट नंतर प्लेस ऑफ स्कुलिंग ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे ते निवडून घ्यायचं तर आपलं ग्रामीण भागात आहे रुरलमध्ये कॉलेजचा प्रकार कोणता आहे तुमचा इथं प्रायव्हेट स्कूल आहे की गव्हर्मेंट ॲड ॲड प्रायव्हेट आहे अशा प्रकारे जे असेल ते निवडून घ्या नंतर व्यवस्थित बघा या ठिकाणी क्वालिफाईन एक्झामिनेशन स्टेट विचारलं या ठिकाणी तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये तुमची दावी झाली ते राज्य या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही निवडून घ्या संपूर्ण राज्य दिले यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे नंतर बघा क्वालिफाईंग एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दहावी पास झाला आहात त्या ठिकाणी ते, 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 ते जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं तर मी इथे फॉर एक्झाम्पलसाठी साठी बुलढाणा जिल्हा निवडतो स्कूल बोर्ड या ठिकाणी तुमचं बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा जे कोणतं तुमचं बोर्ड असेल ते बोर्ड या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित निवडून घ्या परिणाम रिझल्ट मोड या ठिकाणी पर्सेंटेज आहे का कोणतंही तुम्हाला ते निवडायचं आहे तर आपलं पर्सेंटेज आहे खाली तुमचा रोल नंबर या ठिकाणी टाकायचा रोल नंबर जसा बोर्ड सर्टिफिकेट आहे त्या पद्धतीने टाकून द्यायचा नंतर खाली बघा टोटल्स मार्क किती मार्क होते टोटल तुम्हाला किती पडलेत अशा प्रकारे टाकायचं आहे बघा प्रकारे संपूर्ण तुम्हाला टोटल्स किती आहे तुम्हाला पडलेत किती आणि समोर ॲटोमॅटिकली तुमचं पर्सेंटेज दाखवले तेल जर पर्सेंटेज बरोबर आलेस तर तुम्ही बरोबर मार्क टाकले रोल नंबर टाकून घ्यायचा स्कूलचं नाव आणि ॲड्रेस टाकायचा आहे स्कूलच्या तुमच्या पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या शाळेचा पिनकोड टाकल्यानंतर बघा इलेव्हन तारो अशा प्रकारे दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा उत्तीर्ण की स्थिती तुम्हाला या ठिकाणी परत आता पास निवडायचं आहे तर मला अकरावीच्या तुमच्या डिटेल्स द्यायच्यात नंतर बघा समोर तुम्हाला अशा प्रकारे येईल आल्यानंतर इयर ये ऑफ पासिंग या ठिकाणी तुमचं कोणत्या इयरमध्ये तुमची पासिंग झाली ते निवडायचं आहे बघा अशा प्रकारे निवडल्यानंतर खाली क्वालिफाईंग एक्झामवरती इलेवन्थ ऑर इक्वेल सिलेक्ट करायचं स्कूल कदान या ठिकाणी तुमचं ग्रामीण भागात आहे की प्लेस ऑफ स्कुलिंग शहरी भागात आहे ते निवडून घ्यायचं आहे निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता टाईप ऑफ स्कूल किंवा कॉलेज या ठिकाणी तुमचं गव्हर्मेंट अॅडेड आहे प्रायवेट आहे कोणतंही ते निवडून घ्यायचं आहे नंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट कोणत्या राज्यामध्ये तुमची दहावी झाली का सॉरी अकरावी झाली ते राज्य या ठिकाणी निवडून घ्या व्यवस्थित तुम्ही राज्य निवडल्यानंतर बघा क्वालिफाईन एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट विचारलं या ठिकाणी तुम्हाला तुमचा क्वालिफाय झालेला जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे अकरावी अशा प्रकारे तो जिल्हा या फॉर एक्झाम्पलसाठी मी निवडतो पर परत स्कूल बोर्ड येईल कोणत्या बोर्डमध्ये तुमची अकरावी झालेली आहे ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला निवडून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडतो नंतर परिणाम रिझल्ट मोड विचारलं आहे तुमचा सी जी पी आहे किंवा पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे नंतर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल्स मार्क विचारले तुम्हाला या ठिकाणी टोटल्स मार्क टाकायचे तुम्हाला किती पडले ऑप्टेन तिथे टाकायचे ॲटोमॅटिकली तुमचे मार्क्स समोर दिले जातील नंतर तुमचा रोल नंबर टाका तुमच्या कॉलेजचा ॲड्रेस आणि नेम टाकायचं आहे या ठिकाणी परत कॉलेज तुमचा पिनकोड टाकायचा कॉलेजचा प्रकारे टाकून द्यायचं आहे नंतर अशा प्रकारे बेसिक तुमच्या अकरावीच्या डिटेल्स क्वालिफिकेशनच्या झाल्यात आता ट्वेल्थ किंवा इक्वेलंट अशा प्रकारे येईल या ठिकाणी तुमचा ट्वेल्थच्या डिटेल्स द्यायच्यात बघा आता तुम्ही बघू शकता उत्तीर्ण क स्थिती या ठिकाणी पास आहे की अपेरे ते निवडायचं आहे तर पास आहे नंतर बघा अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे इयर ऑफ पासिंग या ठिकाणी तुमचं बारावी कोणत्या वर्षी तुम्ही झाला आहात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं तर मग आपलं वर्ष तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या व्यवस्थित निवडल्यानंतर क्वालिफाईन एक्झाम या ठिकाणी कोड दिलाय जर तुमची बारावी झाली नसेल तर झिरो टू कोड निवडायचा आहे आणि नाही सॉरी झिरो वन निवड निवडायचं आहे आणि बारावी झाली असेल तर या ठिकाणी झिरो टू तर आपली बारावी झाली म्हणून झिरो टू कोड निवडतो नंतर स्कुलिंग का स्थान रोल निवडून घ्या जर तुमची बारावी झाली नसेल तर झिरो वन निव निवडा म्हणजे तुम्ही ॲपीआर असाल तर टाईप ऑफ स्कूल निवडून घ्यायचं आहे गव्हर्नमेंट ॲडेड तुमचं जे काय असेल ते क्वालिफाईन एक्झामिनेशन स्टेट निवडून घ्यायचं आहे क्वालिफाईन एक्झामिनेशन डिस्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे बारावी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची झालेली आहे तो जिल्हा निवडून घ्या स्कूल बोर्ड या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा तुमचं जे बोर्ड असेल ते बोर्ड या ठिकाणी निवडून घ्या रिझल्ट मोडमध्ये तुम्हाला कोणता पास आहे की सॉरी पर्सेंटेज की सी जी पी आहे ते निवडायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी टोटल्स मार्क टाकायला देईल दे दे किती मार्क्स होते टोटल्स तुम्हाला ते टाकायचं आहे नंतर तुम्हाला किती पडले ते टाकायचं आहे तुमचे मार्क समोर येईल पर्सेंटेज रोल नंबर टाका तुमच्या स्कूल किंवा कॉलेजच्या या ठिकाणी नावाने संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे स्कूल किंवा कॉलेजचा पिनकोड टाकायचा आहे पिनकोड वगैरे व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर आता सब्जेक्ट वाईज मार्क आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत ट्वेल्थचे मार्क आणि सब्जेक्ट द्यायचे तुम्हाला तुम्हाला इंग्लिशमध्ये किती मार्क्स पडलेत पहिल्या रकाने टाकायचं आहे टोटल मार्क्स तुम्हाला इंग्लिशला किती होते अशा प्रकारे टाकायचं आहे मी फॉर एक्झाम्पलसाठी टाकतोय परत केमिस्ट्रीला तुम्हाला किती मार्क्स होते टोटल ते टाकायचं आहे तुम्हाला किती पडले ते टाकायचं आहे परत अशा प्रकारे मार्क्स तुम्हाला फिलअप करत घ्यायचे नंतर बघू शकता अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या फिजिक्सचे सुद्धा द्यायचे बायोचेसुद्धा द्यायचे तर मी इथे फिजिक्सचे टोटल मार्क्स टाकून घेतो नंतर आपल्याला ऑप्टेन किती पडले ते टाकून घेतो या ठिकाणी तुम्हाला किती पडले ते टाका नंतर बायो किंवा बायोटेक्नॉलॉजीला तुम्हाला टोटल्स मार्क किती होते ते टाकून घ्यायचे नंतर ऑप्टेन तुम्हाला किती पडले ते व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तु टू के आहे अशा प्रकारे तुम्हाला सेक्युरिटी पिन येईल तो सेक्युरिटी पिन या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा अशा प्रकारे तुम्हाला आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट डिटेल्स अशा प्रकारे येईल तर येस करायचं आता या ठिकाणी तुमचा डाटा या ठिकाणी सेव्ह झालेला आहे नंतर बघा आर यू ट्विन्स जर तुम्ही जुळे भावंड बहिणी असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं नंतर अतिरिक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा या ठिकाणी डी यू युअर ॲपिअर एन नीट एक्झामिनेशन जर तुम्ही अदोगर दिली असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे नाहीतर तुम्ही नो करायचं आहे तुम्हाला डेट ऑफ प्लेस विचारलं आहे कोणत्या कंट्रीमध्ये झालं आहे नंतर ते राज्य निवडायचं आहे कोणत्या या म राज्यामध्ये तुमची जन्म झाला आहे डेट ऑफ प्ले बर्थ प्लेस नंतर बघा तुमचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकून द्यायचा आहे हा सेक्युरिटी पिन या ठिकाणी टाका आणि नंतर सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं बघा नंतर परत तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या डिटेल्स आर यू शुअर अशा प्रकारे येईल तर इथे यस करायचं आहे नंतर बघा कंट्री कोड विचारला या ठिकाणी तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचं आहे कोडमध्ये तुम्ही आता तुम्हाला वल् वैकल्पिक म्हणजे अल्टरनेट मोबाईल नंबर आणि अल्टरनेट ईमेल आय डी द्यायची कोणाची तुमच्या फॅमिलीमधील देऊ शकता त्यांचं ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यावरती ओ टी पी पाठवले जाईल सिक्युरिटी पिन टाकून द्यायचा आहे आणि गेट ओ टी पी येईल आता तुम्ही जो नंबर देसाल फॅमिलीमधील त्यांच्या ईमेलवर आणि त्यांच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवलेलं आहे ते दोन्हीसुद्धा ओ टी पी या ठिकाणी मोबाईलचा ओ टी पी टाका खाली तुमचा ईमेलचा ओ टी पी टाकायचा आणि फिरी पॅकर तुमच्या फॅमिली मेंबरमधील में कुणाचाही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता नंतर बघा आता डॉक्युमेंट्स अपलोड करायला आलेत बघा पासपोर्ट फोटो साईज फोटोग्राफ आहे विथ ऐंशी पर्सेंट ऐंशी पर्सेंट तुमचा फोटो दहा ते दोनशे केबी दरम्यान असावा क्लिअर दिसलं पाहिजे अशा प्रकारे अपलोड करायचं केल्यानंतर फाईल अपलोड सक्सेसफुली समोर मी कॉम्प्रेसची वेबसाईटसुद्धा सुद्धा देईल तुम्हाला लेफ्ट हँड राईट हँड थम्स फिंगरिट आज बघा या ठिकाणी तुमच्या हाताचे तुम्हाला ठेसी द्यायचे आहेत इकडचे सु लेफ्ट हँडसुद्धा आणि राईट हँडसुद्धा बघा मी कशाप्रकारे या ठिकाणी निवडतो आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असाल अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या राईट हँड लेफ्ट हँडचे थंब घ्यायचे आहेत बघू शकता व्यवस्थित थंब वगैरे घ्यायचे आहेत आणि अपलोडवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे समोर परत अपलोड ना नाव आहे परत अपलोड करायचे मी नाव बघा कसे दिलेत लेफ्ट राईट थंब अशा प्रकारे विदाऊट एनी स्पेस तुम्हाला नावं द्यायची आहेत त्याचे प्रकारे तरच तुमचे फोटो अपलोड होतील आता सिग्नेचर निवडायचे सिग्नेचरची साईज तुमच्या जे पी जी फॉर्मॅट चार ते वीस के बीच्या दरम्यान अशा प्रकारे तुमची सिग्नेचर व्यवस्थित निवडून घ्यायची आणि अपलोड ओरिजिनलवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता बाय सिग्नेचर झाल्यानंतर चार ते तीस केबीनंतर तुमचा पोस्ट कार्ड फोटो निवडायचा आहे संपूर्ण तुमचा समजा व्यवस्थित तुमचा मोठा फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता मी तुम्हाला व्यवस्थित फोटो वगैरे ठेवून घ्यायचा आहे आणि अपलोड वरती क्लिक करायचं आहे व्यवस्थित ठेवल्यानंतर बघा कशा प्रकारे फोटो या अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर खाली बघा तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट पी डी एफमध्ये पन्नास ते तीनशे केबी दरम्यान तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे बघा मी या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पन्नास ते तीनशे के बी दरम्यान या ठिकाणी अपलोड करून घेतो ही वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले या ठिकाणी तुम्ही पी डी एफ एडिट करू शकता इमेज कॉम्प्रेस करू शकता वाढू शकता कमी करू शकता पी डी एफसुद्धा कॉम्प्रेस करू शकता या वेबसाईटचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इथं इमेज पी डी एफ जे काय सिलेक्ट करायचं ते तुम्ही कॉम्प्रेस करू शकता बघा इथं मी कॅटेगरी सर्टिफिकेट अगोदरच रेडी केलेलं आहे तर मी इथं बघा नावं कसे दिले व्यवस्थित बघून घ्या कॅटेगरी सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करतो अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अपलोड सक्सेसफुली आलं आहे नंतर अपलोड टेन्थ सर्टिफिकेट या ठिकाणी तुमचं बोर्ड सर्टिफिकेट निवडायचं आहे परत तुमचं बोर्ड सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे वर्तमान या ठिकाणी परत तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही राशन कार्ड वगैरे देऊ शकता अशा प्रकारे त्यालासुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर इथं हा सेक्युरिटी पिन टाकायचा आहे सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आपले सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झालेले आहेत तुम्हाला त्या वेबसाईटवरूनसुद्धा अपलोड करू शकता नंतर बघा यू शोवर येईल अशा प्रकारे तर यस करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत आता तुम्हाला फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला आहे सर्व इन्फॉर्मेशन एकदा व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित अपलोड झाली आहे का तुमचे फोटो वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि नंतर खाली बघा या ठिकाणी आता तुमचं नाव वगैरे व्यवस्थित आहे का ते तुम्हाला विचारणार आहेत बघा तुमचा नेम व्यवस्थित आहे का बघा टिक करायचं आहे फादरचं नेम नंतर आईचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ असेल तुमचं जेंडर असेल तुमचं कॅटेगरी असाल व्यवस्थित बघून घ्यायचं क्वेश्चन पेपर मीडियम असेल एक्झामिनेशन सेंटर एज्युकेशनल डिटेल्स नंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स डॉक्युमेंट अपलोड अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्यायची आय ॲग्रीवरती क्लिक करायचं फायनल सबमिशन करून घ्यायचं आणि आरिशुअवर विचारतील परत यस yes करायचं आहे इथे एडिटसुद्धा करू शकता किंवा मग युअर ईमेल आय डी एट टू बी फेरीफायवरती क्लिक करायचं तुमच्या ईमेलवरती एक ओ टी पी आता पाठवणार आहे हा सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकून द्यायचा आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेलवर एक ओ टी पी पाठवले जाईल लास्टचा ओ टी पी राहील हा फायनल सबमिटसाठी तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्या ओ टी पी टाकल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे आणि तुमचा ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर क्लिक हियर टू जनरेटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ईमेल आय डी व्हेरीफाय झाला आहे क्लिकवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे पे एक्झामिनेशन फी येईल सोळाशे रुपये त्यावरती या ठिकाणी ऑनलाईन मोड निवडायचं आहे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे तुमची पेमेंटची प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली अशा प्रकारे तुम्हाला एस बी आय कॅनॉन जी काय बँक असेल एचडीएफसी आहे तरी एस बी आय निवडतो निवडल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला नेट बँकिंग कशाने तुम्ही पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे मेल आय डी टाकायची आणि पेमेंट करायचं भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र